अधिगणाला रणियाणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना धन्य शारदा ब्रह्मनायका धन्य शारदा ब्रह्मनायका घेऊन येईल रुद्रवीणा घेऊन येईल रुद्रवीणा साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा दाविल यंत्र खुणा खुणा दाविल यंत्र खुणा खुणा माझ्या मनाचा मी तुपणाचा माझ्या मनाचा मी तुपणाचा माझ्या मनाचा मी तुपणाचा माझ्या मनाचा मी तुपणाचा जाळून केला चुना चुना जाळून केला चुना चुना पठ्ठे बापुराव कवी कवनाचा पठ्ठे बापुराव कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना हा एक तुकडा जुना जुना नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना नारायण 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 खमाले माझी नारायण ही साध ऐकल्यानंतर 33 कोटी देव बावरलेल्या हरणासारखे माझ्या समोर येऊन उभे राहायचे आणि आज बघतोय ते काय एकाचाही पत्ता नाही अरे हे देव गेले कुठे का संप बिंप केलाय की काय यांनी इथे कळत नाही आपण ब्रह्मदेवाला धाक मारावी अहो ब्रह्मदेवा अहो ब्रह्मदेवा नारदाला अरे तू रे जाळून भस्म करून टाकीन तुला हे बघितलं काय फिराय का पाचोय चौदावरत नाही अरे पण बरोबर आहे हा सेवक मला ओळखणार कसा कारण गेली कित्येक युग मी पृथ्वी तलावर राहिलोय तिथून मी आलो ते मानवासारखा दिसतोय तो ओळखणार कसा मला पण ह्याचा काय नादाला लागायचा आपण ब्रह्मदेवा ओ ब्रह्मदेवा कोण आहे तिकडे कोण नाही कोणतरी दानव तुमचा भेद करण्यासाठी आलेला आहे काय अरे मग पाहतोस काय थांब थांब अहो असं काय करता ब्रह्मदेवा मला ओळखा मला अजिबात ओळखले नाहीत का अहो मी तुमचा लाडका नारद नारायण नारायण काय हो गारद अहो कुठे झाला होता गारद भले देवा आता आमची पारद झाली असती लाता घालून म्हणजे कळली असते कुठे झालो गारद ते अरे 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 नारद मुनी इतकी युग तुम्ही होता तरी कुठे अरे 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 छी काय झालं अरे थो अरे 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 मुनी तुमच्याकडे पाहिलं होतं आम्हाला ओकार येते हा काय तुमचा अवतार थांबा कोण आहे तिकडे मी आहे इकडे अमृताची कुप्पी घेऊन ये कुप्पी नाही पिंप घेऊन ये पिंप पिंप पचेल का आधी रुचेल का बघतो मला बरं वाटलं तर बघू या आणा 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 कुप्पी वा वा अनेक वर्ष झाली अमृत प्यालेलं नाही आता जरा शी काय अमृताची चव त्यापेक्षा पृथ्वी तलावरचं अमृत किती गोड असत किती चवदार असत काय मृत्यू लोकात अमृत असत असत अहो एक आहे का अनेक प्रकारची अमृत आहेत तिथे तुम्हाला सांगतो बघा चहा कॉफी सोडा लेमन झालं असतं सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक बियर विस्की रम ताडी माडी हो इतके अमृत आहेत आणि पृथ्वीवरचा मानव असा हेमट्यासारखा कुप्पीतून नाही पित मग तो डायरेक्ट डायरेक्ट ग्लासच तोंडाला लावतो ग्लास कधी कधी खांबा डायरेक्ट पावशेर घेऊन जा पण पावशेर एक पावशेर आण एक की दोन दोन कशाला एक तुम्हाला एक मला
नारद मुनी आता आम्हाला कळलं काय झालं. अहो तुमच्या पिण्याला काही सीमा मर्यादा? अहो सीमा मर्यादेची चार तुम्हा देवांना आम्हा मानवांना काय द्यासो असं. पण बरं का नारद मुनी, इतकी वर्ष तुम्ही मृत्यूरोगात करत तरी काय होतात? तुम्ही कोण मला विचारणार करत तरी काय होतात? मी वाटेल तिथे जाईन, वाटेल ते करीन, किती वर्ष राहीन तुम्ही कोण विचारणार? असं काय करताय नारद मुनी? अहो मी मालकाच्या स्वरात नाही विचारलं. हो पण सूर जरी तो नसला तरी अर्थ मात्र तोच निघत होता. असं म्हणायचं नव्हतं मला नारद मुनी. बर बर. अहो एका क्षणात तीन ताळ आणि सप्ताह पाताळ पायदळी तुळवणार तुम्ही असे कुठे बरं रेंगाळलात? तुमच्या गळ्यात एखादं लोंडणं की तुम्हीच कोणत्या लोंडण्याच्या गळ्या? अहो नाही नाही हो, मी बाल ब्रह्मचारी, तंबोरो शिवाय माझ्या गळ्यात अडकणार काय? अहो पण तुमच्या गळ्यातली तंबोरी कुठे आहे? जांबोरी मैदानावर राहिली. काय तंबोरी जांबोरी मैदानावर राहिली? हो. म्हणजे तुम्ही मृत्यू लोकात भरपूर फिरले दिसताय. भरपूर. मग तिकडच्या काही खबर बात? बघा काय सांगायचं, मानवाने फार वाट लावायची ठरवली त्या पृथ्वीची. काय म्हणतो? मी प्रत्यक्ष बघून आलो ना, केवढा सत्यानाश चालवलाय मानवाने पृथ्वीचा सत्यानाश. हो तुम्हाला दाखवतो दाखवतो. हे बघा हे बघा बघा, तुम्हाला बघायचंय? हा बघा माझ्या तळ हातावर तुम्हाला काय दिसतंय? तळ हातावर तुमच्या मळ दिसतंय. मळ काय बघताय? हे बघा पृथ्वीचा गोळा दिसतोय कसा गर 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 फिरतोय की नाही? हा गर 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 फिरतोय. बरोबर आहे ना? बघा त्याच्यावरती मानव जात तुम्हाला स्पष्ट दिसते का? बघा हो हो. बघा कशी मस्तवाल झालेली आहे, किती मारलेली आहे प्रदूषण करून आणि बॉम्बस्फोट करून झालं तर अणुस्फोट करून कसा पृथ्वीचा नायनाट चालवलाय बघा डोळ्याने बघा. अरे रे रे, या मानवाने माझ्या संसाराचा पार सत्यानाश करून टाकलेला. अरे देख तेरे संसार की हालत, देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीवान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, पाप पुण्य है कवड़ी की मती, पटिक बनविली याने नीती, पटिक बनविली याने नीती, थर थर का पत आज मानवा पुढे कविस सैतान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, धर्म मान तो अपुची गोली, धर्म मान तो अपुची गोळी, चितेवरी अनभाज तपोळी, चितेवरी अनभाज तपोळी, टाळूवरचे लोणी मढ्याच्या लागे त्याला छान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, अणु हायड्रोजन शोधन वे शोध कशाचे खेद नवे, शोध कशाचे खेद नवे, अहो मानव जीवन नष्ट कराया करीतो कष्ट महा, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, विश्व शांतीची मुखी तुतारी पाहिलत काय? मुंह में राम और बगल में छुरी, विश्व शांतीची मुखी तुतारी, शांतीला हा जीवेच मारी, शांतीला हा जीवेच मारी, त्या शांतीचे प्रेत उठवण्या आणि बळे अवसान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, अरे देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, अरे 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 अरे, इतका माजला आहे का मानव? भयंकर माजला आहे. थांबा थांबा थांबा, तुम्ही थांबा ऐका माझं, थांबा बोलला. नाही नाही नाही, आत्ताच्या आत्ता, आत्ताच्या आता शंकराला तांडव नृत्यच करायला सांगतो. तुम्ही काय कमी केलं का तांडव नृत्य? असं नाही, शंकराला तांडव नृत्य करायला सांगून या पृथ्वीवर प्रलयच आणतो. प्रलय घडून आणता? तुम्ही कुणाला काय सांगताय? शंकराला काय सांगताय? तांडव नृत्य करायला सांगून या पृथ्वीवर प्रलय घडून आणतो. ओ ब्रह्मदेवा, शंकर तांडव नृत्य पार विसरून गेलेत.
छे 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 तुम्हाला नाही खरं वाटत असं म्हणूच नका का नारद मुनी शंकर एखाद वेळेस भोळे असतील पण विसर भोळे अजिबात नाहीत मला तसं म्हणायचं नाही माझ्यावर विश्वास नाही तुमचा तुम्हाला सांगतो परवा कैलास पर्वतावर तेनसिंग नावाचा माणूस दोन तास बसून गेला तरी शंकर महाराजांना त्याचा पत्ता लागणार नाही काय म्हणताय खरं कैलास पर्वतावर मानव येऊन गेला अहो इतकंच कशाला चंद्रावर सुद्धा मानवानं पाऊल ठेवलं आणि परवा तर त्यांचे यान मंगळावर गेले आणि थांबले आता मला सांगा कैलास पर्वत चंद्र मंगळ पादांकन करत केल्यानंतर तुमचा स्वर्ग किती बोट उरला फक्त दोनच बोट दोन बोट ना आवरा तुमचा बिस्तरा आवरायला घ्या हो पण असं घडलं तरी काय आहे खूप घडलेलं आहे महाराज मानवाच्या दानवी लीला वर्णन करायला माझ्याकडे ताकदच नाहीये काही काय म्हणताय हो तुमच्याकडे ताकदच नाही तुमच्याकडे तुमची ढोलकी सुद्धा नाहीये अहो असे हताश होऊ नका असं कसं म्हणता नारद मुनी अनर्थ अनर्थ घडला आहे शंकर तपश्चर्यामध्ये धुंद झालेले आहेत इंद्र इंद्र रंभा उर्वशीमध्ये गुंग झालेले आहेत इंद्र रंभा उर्वशीमध्ये गुंग झालेले आहे आणि तो विष्णू शेष शय्येवर दंग होऊन बसलेला आहे सगळेच देव असे आपापल्या कामात गुंगलेले आहेत तुम्ही एकटे करणार तरी काय तेच म्हणतोय नारद मुनी तुम्हाला एकटा करू तरी काय काही नाही काही काळजी करायची नाही तुम्हाला एक आयडिया देऊ आयडिया तुम्हाला सांगतो ऐका तुम्ही काय करा मानव निर्मिती भट्टी चालू आहे ना तिचं उत्पादन जोरात वाढवा आणि पृथ्वीवर तो माल जास्तीत जास्त ढकला म्हणजे पृथ्वीवर लोकसंख्या वाढली की पृथ्वीचा फुगा फुगेल 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 आणि फटकन फुटेल तुमच्या मागची कटकट मिटेल असं कसं म्हणता नारद म्हणू तुम्ही का अहो जर पृथ्वीचा फुगा फुटला तर त्याची घाण स्वर्गात येऊन स्वर्गाचा पार नरक होऊन जाईल अरे हो 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 ही पण बरोबर आहे कल्पना पण मी तुम्हाला एक आयडिया देऊ का आयडिया का कल्पनाच देऊ त्यापेक्षा आयडियाची कल्पना द्या बुद्धिमान बर देतो हे बघा तुम्ही काय करा माझ्या बरोबर सरळ पृथ्वी तलावर चला पृथ्वी तलावर पृथ्वी तलावर जायचं तिथं आपण मानवातले दानव निवडायचे कोण कोण कुठं कुठं बसलेला आहे तो बघायचा त्याची यादी लिस्ट काढायची आणि मग ती शंकर महाराजांना द्यायची शंकर महाराज काय मग तिसरा डोळा उघडून त्याची ऍड करतील ते त्यांचं ते बघून घेतील आपल्याला काय चालायचं आपण अरे वा 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 कल्पना चांगली आहे तुमची वा पण आम्हाला तुम्हाला चिंता असणारच मग मी ओळखली ना आमचा हा कुंभारवडा सांभाळणार तरी कोण हो मानव निर्मितीची भट्टी जी आम्ही चालू केली ते त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे अहो तुमच्या मर्जीतले यम महाराज आहेत ना यम महाराज हा हा आमचा यमदेव हा तुम्ही यमाला सांगा ना भट्टीवर लक्ष ठेवायला अहो पण आमचा यम बिझी असेल तर अहो कसलं बोंबलायला बिझी कोणी बिझी नाही अहो यमाला काय काम उरले सध्या अहो त्याच्यापेक्षा जास्त यम तर पृथ्वी तलावर निर्माण झालेले म्हणजे समजावून सांगू का तुम्हाला बघा तो इराक मध्ये एक यम इराण मध्ये यम हा पाकिस्तान एक यम आहेत पण त्याची पिल्लावळ काश्मीरात घुसते असे अनेक यम पृथ्वीवर निर्माण झाल्यामुळे बिचाऱ्याला काही काम नाही निदान तुमच्या भट्टीवर तरी त्याला कामाला लावा बरोबर बोलताय आणि त्या यमावर त्याच्या रेड्यावर जेवढा माझा विश्वास आहे तेवढा आता कुठल्याच देवावर उरलेला नाही कोण आहे रे तिकडे मी इकडे आहे अरे मग तिकडं नाही ना ठीक आहे अरे इकडे काय तुम्हाला ऑर्डर द्यायची ते एत्तर देऊन टाका ना तुम्ही अच्छा त्या यमाला म्हणावं हा आम्ही टूरवर निघालोय बोलताय बोलताय त्या यमाला म्हणावं मी आणि ब्रह्मदेव आम्ही दोघं मिळून टूरवर निघालोय नारद मुनी मी बोलतोय त्याच्याशी अच्छा अच्छा त्या यमाला म्हणावं तुम्ही टूरवर निघालात टूर 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 मला नाही यायचं तुमच्या बरोबर टूर टूरला मी हा निघालो हो 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 चिडू नका चिडू नका आता कोण बोलणार नाही कोण बोलणार नाही ना कोण बोलणार नाही टूर टूर अच्छा त्या यमाला म्हणावं आम्ही टूरवर निघालो असं बोलणार नाही तुम्हाला सांगितलं ना टूर टूर बोलू नका गप्पा एकदम गप्पा ए त्या यमाला सांग मानव निर्मितीची भट्टी नीट सांभाळ म्हणावं माल कच्चा राहिला तरी चालेल पण करपला नाही पाहिजे कारण ही हिंदुस्थानाची ऑर्डर नाही आहे ऑर्डर अमेरिकेची आहे हिंदुस्थानात काळा माल खपतो ह जा नारद मुनी चला आता कुठं चाललात हो असे जर तुम्ही पृथ्वी तलावर गेलात तर तुम्हाला डायरेक्ट एकतर वेड्याच्या इस्पितळात ठेवतील नाहीतर पार देवळात बसून तुमची पूजा मांडतील म्हणजे तुम्ही असं करा मी मानवाचे कपडे घेऊन आलेलो आहे तुम्ही आज जा मानवाचे कपडे घाला मानवासारखे तयार व्हा आणि मग माझ्या बरोबर पृथ्वी तलावर चला चालेल चालेल हे घ्या कपडे हा बरं झालं बाबा ब्रह्मदेव माझ्या बरोबर यायला तयार झाले म्हणजे काय पृथ्वी तलावर जेवढी काही नाठाण माणसं आहेत ते आम्ही शोधू त्यांची लिस्ट यादी बनवू आणि ती शंकर महाराजांना देऊ म्हणजे कसं महाराज आपलं काय करायचं ते त्यांचं व्यवस्थित करून टाकतील हा महाराज या महाराज तर तयार झालेले आहेत ब्रह्मदेव येतात येतात अरे वा 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 चला वा वा काय कमाल आहे मी तुम्हाला ओळखलंच नाही अगदी मानवासारखे दिसू लागला दिसतो की नाही मानवासारखा चलायचं ना आपण चलायचं हा पण जायचं कसं तुम्ही महाभारत रामायण नाही बघितलं कधी महाभारत रामायण टीव्हीवर दाखवायचे बघा त्याच्यात देव कसे जायचे बघायचं तुम्हाला बघा बघा हे बघा हे बघा हे बघा डिस्कवरी चॅनल डिस्कवरी चॅनल हा
काटा लगा डिस्कवरी नाही चुकून व्ही चॅनल लागले. आता आता डिस्कवरी बघा. ह्याच्यात बघा रामायण महाभारतामधले देव कसे आकाशात भ्रमण करत उडत उडत चाललेले दाखवतात ना. भ्रमण करत उडत उडत तसं आपण जायचं उडत उडत पृथ्वी तलावर. चला तर मग चला 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 चला. वा 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 किती छान वाटतंय ना. किती दिवसानं आपल्याला असं भ्रमण करायला मिळाले. केवढं गारगार लागतंय. हो हे बघा बघा तुम्ही बघितलं का ते बघितलं का तो पृथ्वीचा गोळा बघितला का. तो गोळा पृथ्वीचा गोळा. तो गोळा पाहून माझ्या पोटात गोळा आला. का हो कितीही जुळलं कोलिस्टिकेन घाण आणि ते 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 ते. अहो तुम्हाला काय सांगू 33 कोटी देवांना मी सांगितलं. अहो तुम्ही इकडे एकदा तरी लक्ष द्या. कुणाकडून तरी झाडू मारून घ्या. पण ऐकतात होय ते बहुतेक स्वर्गाचं पण म्युनिसिपालिटी कारभार झालेलं दिसते. यावर काही उपाय आहे ना. खासगीकरण करून घेऊया. काय म्हणजे आता जाऊन जात विषय आपण नंतर आल्यावर बघू. आता बघा पृथ्वीवर तुम्हाला काही रंग वगैरे दिसत आहेत ना. किती किती वेगवेगळे रंग दिसत आहेत. हे जे आहेत ना निरनिळे लाल पिवळा हिरवा वगैरे रंग आहेत ना ते सगळे देशांचे रंग आहेत. अहो पण तो लाल रंग कुठल्या देशाचा. तो रशिया. रशिया लाल रंग. वा किती भडक. अगदी डोळ्यात भरण्याजोगा आहे. हो डोळ्यात भरू नका डोळ्यात भरू नका. बोबळे बाहेर येतील. फार कडक आहे तो. आणि तो दिसतो का हिरवा हिरवा बारक बघा तो. हा तो बाजूला येतो. तो कुठला देश माहितीये का. कुठला. कापिस्तान. कापिस्तान. कापिस्तान म्हणजे दुसऱ्याची मान कापायला सूर्याला धार लावायची आणि आपलीच मान काट करून गप्प बसायचं असा तो देश कापिस्तान. कापिस्तान आणि पलीकडे तो पिवळा. पिवळा मोठाचा मोठा देश दिसतोय ना. हा दिसतोय दिसतोय. कुठला तो देश. चायना. काय चायना. चायना चायना. चीन. चीन. अच्छा अच्छा अच्छा. आणि बाजूमध्ये तीन रंगा असलेला देश आहे ना तो पण चायना. काय तो कसा काय चायना. ते काय चायनीजच्या गाड्या लागल्यात त्या. अहो ती प्रगती आहे. प्रगती चायनीजच्या गाड्या म्हणजे. अच्छा चायनीजच्या गाड्याची प्रगती आहे. म्हणजे कसं पूर्वी वडापावच्या गाड्या लागायच्या आता तिथे चायनीजच्या लागतात. केवढी प्रगती त्या देशाने केली. केवढी मानवाने प्रगती केली. हा तो कुठला देश माहितीये का. कुठला. भारत वर्ष महान. भारत वर्ष महान. हा नारद मुनी या देशाने एवढी प्रगती केली आहे. मला त्या देशाला पाहावं असं वाटतंय. आता आपण तिकडेच जाऊ. चला तर मग. चला 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 चला. पोचलो बाबा जमिनीवर येऊन एकदा टेकलो. अहो नारद मुनी तुमचे पाय टेकले का जमिनीला. मी बसलो सुद्धा. अहो पण माझे का नाही टेकत आहेत. तुमच्या अजून नाही. नाही कमाल. हा बरोबर आहे बरोबर आहे. त्याचं काय आहे मी अनेक वर्ष या भूतलावर राहिलो. इथली हवा जड. या जड हवेची मला लागली सवय आणि मी झालो जडवट. त्यामुळे पट्ट दिशेने मी. आणि मग मी. तुम्ही हलक्या हवेतले हलकट. काय म्हणून वर करताय दोडक्यासारखे. अहो बोलताय काय. हे घ्या ओढा मला. आला बुवा देव एकदाचा 5 वर्षात नाही येतो तसा. काय बसा बसा. अहो नारद मुनी हे काय पाहतोय. मी काय दिसतंय तुम्हाला. अहो तेच तर म्हणतोय. हा एवढा अंधार कसा. काळो काय म्हणून. काय म्हणजे काय. सूर्य महाराज ड्युटी संपून निघून गेलेले. काय सूर्य महाराज ड्युटी संपून निघून गेलेले. फक्त भारतासाठी ड्युटी करतात की काय ते. आत्ताच्या आत्ता उगवायला सांगा. असं नाही करता येणार. असं नाही करता येणार. ही पृथ्वी आहे. इथले नियम वेगळे आहेत. इथं तुम्हाला जर कुणाला जास्त काम सांगायचं असेल तर ओव्हर टाइम द्यावा लागतो. त्या सूर्याचा ओव्हर टाइम देणार कोण. सूर्याचा ओव्हर टाइम. बघा आता तुम्ही असं करा इथं बसा काहीतरी आपल्याला उजाडेल. मग आपण बघू. थांबा थांबा थांबा. कसला तरी बघा तुम्हाला गडबड असा आवाज येतोय. बघा कसला तरी. कसला तरी घंटानाद होतोय. गलबला येतोय ना. चला आपण जरा बघायला जाऊया. चला 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 चला. अरे आरतीची वेळ झाली. आरतीला चला. अरे आम्ही 3 पत्ते घेतोय. आम्हाला टाइम नाही. एकटाच आरती कर. हा एकटाच आरती कर. अरे महाआरतीला चला. बोला ब्रह्मदेव महाराज की जय. जय देव जय देव जय ब्रह्मदेव. निर्वाणे करतो श्री श्री मानव. जय देव जय देव. कोणाला देतो श्री सुंदर रूपे. सपो त्याच्या घरी लावेशी रूपे. करतो सका ऐसा तू काळा कावा. जय देव जय देव जय ब्रह्मदेव. जय देव जय देव. शुक्रा पसारे भांडवला वाला. सकाणाचे अनुभूमी चावला. सुखाने तुला मामा बनवावा. जय देव जय देव जय ब्रह्मदेव. जय देव जय देव. तुझा केला घोटाळा. सरकारच्या बदलावी वेळा. वाईला लावा वावटाळा. वाढवय आता मालाच्या बाबा. जय देव जय देव जय
देवा जय देव जय ब्रह्मदेवा निर्माणी करतो श्री तुझी मानव जय देव जय बोला ब्रह्मदेव महाराज की खाले नाडवी टांग पाडी असच आमचा मराठी बाणा घालीन टांग 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 घालीन टांग 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 घालीन टांग आता तुझ्या घालीन आरती घे जा आपल्या वाटेला आडवी टांग घातली मराठी माणूस पाहिलं का ब्रह्मदेवा ओ इथे तर तुमचीच आरती चालली होती पाहिलं पाहिलं इथे तर माझीच आरती चालली होती पण नारद तुम्ही अगदी कळीचे नारद आहात कसं काय बाबा अहो तुम्ही काय म्हणाला होतात मानव असा झाला आहे मानव तसा झाला आहे पण इथे प्रथम दर्शनी मला माझेच भक्त बोलवत आहेत थांबा मी माझ्या भक्तांना दर्शन देऊन येतो असं दर्शन द्यायला जाल तर ते बिघडवतील पारदर्शन आणि प्रदर्शनात ठेवतील तुम्ही तसं करू नका बाबा मंडळी आरती घ्या आरती घ्या अरे तुम्हाला ओळखलं नाहीस मी ब्रह्मदेव कोण ब्रह्मदेव हो मी आतापर्यंत कपिल देव ऐकलं होतं रमेश देव ऐकलं होतं अजिंक्य देव ऐकलं होतं हा कोण नवीन देव अरे अरे ओळख मला मी ब्रह्मदेव देव काय काय कसा देव काय हा अरे मी ब्रह्मदेव लावू काय काय लावू काय अरे अरे काय करताय काय चाललंय थांबा थांबा दर्शन घ्यायचंय मला अरे मी ब्रह्मदेव काय तुला अरे ब्रह्मदेव स्वर्गातून आलोय कुठल्या वर्गातून आला अरे स्वर्गातून स्वर्गातून काय बोलताय स्वर्गातून हे स्वर्गात आहेत का मला मी पण आता स्वर्गातच आहे कॉन्ग्रॅच्युलेशन अरे मी ब्रह्मदेव हॅपी बर्थडे सगळं एकदम ओके बाय बाय अरे तुम्ही मग नारद मुनी असणार हो हो म्हणतोय नारद मुनी कुणीच मला ओळखलं नाही सांगत होतो असं पुढे पुढे जाऊन दर्शन देऊ नका झालं ना पचका चला आता देवळात देवळात हा पण या मंदिरात आता कोण भेटणार आपल्याला उंदीर असतील काय हो तुमच्या नावाची देवळं उभारून लाखो उंदीर सरतायत या देशात चला चला बघा बघा पहिलं केवढं भव्य मंदिर किती मोठं मंदिर आहे आणि हे काय लिहिलंय ब्र 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 काढायचं नाही ब्र काढायचं नाही ते तुमचं नाव नाही मग ते नाव आहे ज्यानं हे मंदिर उभं केलं त्या धर्मात्म्याचं त्या धर्मात्म्याचं बघा बघा धर्मदास करमदास मलेरिया मलेरिया हा कोणता मलेरिया अहो हा धर्मदास आणि हा करमदास गोरगरिबांना डसले डसले म्हणजे गोरगरिबांसाठी झटले आणि त्यांच्या जीवावर एवढी मोठी मंदिर उभी केली अच्छा 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 मोठा धर्मात्मा माणूस दिसतोय हा हो फार मोठा धर्मात्मा आहे तो एवढा मोठा माणूस एवढा धर्मात्मा माणूस नारद म्हणी आपल्याला त्याच्याकडे गेलंच पाहिजे मला वाटलंच तुम्हाला तिकडे तडफड असं वाटेल चला शाला तो शाकर घेऊन ये ना शाकर घेऊन ये बजे अरे जो जो मुंगी जो कशी शाकर खायचे अरे मेला मुंगी तरी खायचे या शाकर घेऊन ये नाचा मुंगी ये मुंगी आता तुला शाकर देणार गपचूप खायचे हा आजो जो जो शाकर जो आजो मुंगी शाकर खायचे आजो मी पण शाकर खायचे आजो मी पण शाकर खातो ए तेरा बाप ना मालचे तारा बाप ना मालचे ए शाळा तू बडी माणूस तू नाही शाकर खायची मुंगी शाकर खाणार कळला चला मध्ये मध्ये खाऊ पिऊ करतो ठेव गेट ए रामा मुंगी चावली मुंगी चावली चला खायला खाल्ले तरी पण वरून चावते चला येतो चला बेमान जाशे माणसा बरी बेमान छे
नमस्कार 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 शेट्टी आ गयो भाई मानाला अरे हुशार साहब अय्या सु काम छे अय्या क्या प्रदेश है विदेश है क्या ओ ये हुसैन साहब नहीं है अरे हां हां पाया में चप्पल भी नहीं है अरे काय येते आमचे मालक आहेत ब्रह्मानंद तिरुपती जगाच्या पलीकडे यांची फार मोठी फर्म आहे यांची जगाच्या पलीकडे फर्म छे मारी जगाच्या अलीकडे फर्म छे त्याला बीच में कोणाची छे मारी छे हां तारी छे तारे बाप ऊपर गया छे ने चुप बैठ ने तुला तुला पण वर पाडवी ना आता बोले बोले काय छे काय मी यांचा सेक्रेटरी हां सेक्रेटरी मी तुम्ही काय काम करते हे आम्ही हे त्यांचा दिवाळे काढतो मी दिवाळी मी हिशोब लिहितो त्यांचा अच्छा एन वाळकेश्वर आहे माझं नाव तुम्ही एन वाळकेश्वर कशाला वाळलेला तर ते दिसते विनोदी आहे चला चला ए बिझनेस वाला माणे बिझनेस वाला माणे साला उभा काय उभा काय छे अरे बेसी जाओ ने बेसी जाओ अरे जेते नाही बसायचा अय्या आके बेसी जाओ अरे अय्या तो मारा भादो बसे छे ए भाई जाओ जाओ भादो भादो आजो सू सू बोले छे भादो कुत्रा हां सू सू बोले छे बारने सू भी करे छे धर्माचा आत्मा ओळखलेला आहे त्याला कळणार आहे बघा तो घेऊन येतोय अरे खायला आणला शाळा दे जो 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 पेळा छे एकच आहे अरे गद्दा गांडा माणूस शाळा छे એટલે आहे आहे शाला घाटी मानो छे पण मराठी एकदम पुअर छे हां तुम्हाला येते ना चांगले मराठी शिकवत जाने त्याला मी त्याला बोललो शिकायले ये रात्रीचा शिकायले पण येतच नाही शाला तो अरे आजो आ पेडा छे आ बर्फी छे और क्या बात है हां तो केक छे वाह उत्तम आ पॅनकेक छे अरे पॅनकेक मारा बायडी ना पॅनकेक अय्या अरे शाला थी मेकअप ला बसल तर माझ्या नावाने बॉम्ब मारेल ना ते ए चल 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 चला खायला दे कुठल्या रादी कुठल्या रादी पहिलं का ब्रह्मदेवा बघा माणसापेक्षा कुत्र्याची किती किंमत आहे ती म्हणूनच तो बाजला एवढा महान माझला तुझा बाप माझा असेल तुझी बायडी माझी असेल अरे शाला ते माझी ना ते काय करायचं शाला ते तूप रोटी घी रोटी खाते तुमच्यासारखा चपाती नाही खात म्हणून तुझ्यासारखा वाढले आहे नाही नाही पण जाऊन द्या एवढं चिडू नका मला मोठं तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही एवढं कुत्रं पाळलंय इतकं ते सुंदर आहे कुत्र्या मांजरावर एवढी दया करता मुंग्यांना साखर घालता पण त्या कुत्र्याचं नाव टॉमी किंवा टायगर न ठेवता तुम्ही भदो कसं काय ठेवलं अरे हा तो स्वदेशी नाम छे ना अरे आमच्या घरामध्ये सगळ्या बसायच्या गोष्टी ते बसायच्या वगैरे टेबल खुर्ची सगळा ते फॉरेन स्टाईलचा छे पण आमच्या घरामध्ये माझ्या माइंड मात्र चला ते स्वदेशी छे अरे म्हणून तर या वक्ताला चला मी निवडून लढते ना स्वदेशीच्या नावावर स्वदेशी घेऊन अरे चला मी ते फॉरेनची घेते पण नाव मात्र स्वदेशीच्या घेते स्वदेशी मुद्दा घेते आता कशा बोलले बरोबर काय त्याचे नाव बदो काय माहिती का ठेवलं त्याची एक मोठी लंबी स्टोरी छे नाही नाही मी थोडक्यात सांगते ना थोडक्यात सांगते नाही ते क्या वो क्या बात छे त्या माझी मारी शेटाने छे ना शेटाने हा हा तुमचा चुलत भाऊ मारी बायडी तिला ते हे खूप आवडते टरबूज फणस एटला नानो फणस अरे हा तो कलिंगड छे नानो कलिंगड छे तो तिला ते आंबा खूप आवडते आंबा तिला आंबा आवडते मला बाटा आवडते वा बाटा चोकते की आंबा खाते तर काय ती बाटा आवडते ना म्हणून तिला देवगडवरून मी ती आंब्याची पेटी आणलेली आंब्याची पेटी हा त्या पेटी मध्ये तो भदो सापडला ना हा कुत्रा त्या कुत्र्याचं पिल्लू अरे वा मग अरे एक डझन आंबा आणि एक किलोचा भदो भादव्यात सापडला भादव्यात सापडला म्हणून त्याचे नाव भदो ही स्टोरी ना मी त्या खूप मोठी आहे चांगली स्टोरी अशी स्टोरी वाटली तुम्ही यांना द्या ना रोशन साहेबांना दिली ना मग दिली त्याच्यावर ते पिक्चर करते ना ते कोई मिल जाए जैसा कुत्ता मिल गया अरे वा कशी वाटली आयडिया सुंदर सुंदर वा तुमची एवढी सगळ्यांना दया माया मला एक प्रश्न पडलाय काय हो तुम्हाला काय मुलबाळ वगैरे तो ब्रह्मदेव छे ने ब्रह्मदेव बड्डो गांडो छे चला काय दी मारगे छे नती अरे ज्याच्या घरामध्ये खाय प्यायचा वांदा ना त्याच्या घरामध्ये डझन डझन पोरा पैदा करते ही आमच्या घरामध्ये एटला खायला छे पण एक पण छोरा पैदा करते नाही
पण मी पण कमी गुरुच्या चेला नसत्या. तो ब्रह्मदेव जर आमच्या बाप असेल तर मी पण त्या बापाच्या बाप असते. मी काय केला माहिती? मी ते गरीब माणूस छे ना, गरीब माणूस, त्यांच्याकडून पैसा गोळा केला. पैसा त्या पैशावर एक मंदिर उभा केला. तिथे जो जाऊन पूजा अर्चा करते, लोकांना पूजा करायला लावते, मुंगीला खायला देते, कुत्र्याला खायला देते, आणि अशा करून करून पुण्य जमवते. एवढा पुण्य जन्मेल, एवढा कुठं पुण्य जन्मेल की ब्रह्मदेवाला एक ना एक दिवस माझ्या घरी पोरा पैदा करावा लागेल. मग त्याचा काय फायदा झाला की नाही? अरे फायदा कसला विचारते? अरे त्या मंदिरामध्ये रोजच्या दोन दोन चार चार हजार रुपये जमा होते ना. दोन दोन आणि चार चार हजार? अरे ते तर काहीच नाही, रोजच्या 20-25 हजार रुपये जमा होईल ना, तेव्हाच आम्ही घी रोटी काय नाही तर कवाच्या तुझ्यासारखा चुकून जाईल. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, अगदी महत्त्वाचा प्रश्न. समजा शेठजी, समजा शेठजी तुम्हाला मूल झालंच नाही, तुम्हाला मूल झालं नाही. अरे मला नाही होईल त्या मारी शेटाणीला होईल ना. अरे काय झाला गांडा माणूस? असं नाही, मला तेच म्हणायचंय. तुम्हाला म्हणजे तुमच्या शेठाणीला जर मूल झालं नाही तर इथे एवढा ज्या इस्टेट उभ्या केल्यात त्याला वारस कोण? असं काय करताय नारद मुनी? ते कुत्र पाळले ते. किती तुम्हाला सांगितलं हा, गडबड करत जाणू का, गडबड करत जाणू. एक तर तुम्हाला भाषा येत नाही आणि तरी मी काय ते वाटेल ते बोलून जातात, तो चिडला ना आपल्यावर माणूस. असं काय करताय नारद मुनी? इथे एक तर भुके जीव माझा कासावीस झालाय आणि तो आपल्या समोर कुत्र्याला खाऊ घालतोय, असा कसा धर्मात्मा? हो तो धर्मात्माच तसा आहे. हो धर्माच्या नावाखाली असं वाईट काम करायचं आणि मग गरिबी श्रीमंती असे भेदभाव निर्माण करायचे, काय सांगू तुम्हाला. इथे माणसे माणसे तशी तेथे, इथे माणसे माणसे तशी तेथे, इथे माणसे माणसे तशी तेथे. परंतु कळे ना असे काय होते, परंतु कळे ना असे काय होते, इथे माणसे माणसे तशी तेथे, इथे माणसे माणसे तशी तेथे. तिथे बंगला तो हवेशीर मोठा, तिथे बंगला तो हवेशीर मोठा, इथे हा खुराडा जणू बैल गोठा, इथे हा खुराडा जणू बैल गोठा. जणू स्वर्ग आला तिथे नांदण्या ते, जणू स्वर्ग आला तिथे नांदण्या ते, इथे फुटपाथ बरी झोपण्या ते, इथे माणसे माणसे तशी ते ते, अशा भेदभाव माणसे माणसे तशी ते ते. तिथे मखमलींच्या मऊ मऊ गाद्या, तिथे मखमलींच्या मऊ मऊ गाद्या, इथे गोधडीला लाख लाख चिंद्या, इथे गोधडीला लाख लाख चिंद्या. सदा तूप रोटी तिथे कुत्रे खाते, सदा तूप रोटी तिथे श्वान खाते, इथे सान बाळे भुकेली दुधाते, इथे माणसे माणसे तशी तेथे, इथे माणसे माणसे तशी तेथे, इथे माणसे माणसे तशी तेथे. असे सगळं चाललेलं आहे ह्या भूतलावर, पाहिलं ना? पाहिलं पाहिलं. ह्या शेठ जे चरित्र कसं आहे ते मी डोळ्याने पाहिलं. पाहिलं ना? मग ही लिस्ट वर नाव घ्या पहिली. हा घेतो, घ्या पहिलं. चला रे, बोलत बोलत आपण कुठे आलो? कुठे आलो? मला वाटतं आपण मजूर वस्तीत आलोय. शी 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 शी, कसली घाण मजूर वस्ती. ठीक आहे, प्लास्टिक आहे, झालं असतं कागद आहे, तुम्हाला हवं असेल तिथे खरपडलं, खरकट पडलेलं आहे, तिथे बघा त्यामधला पाव आहे, पाहिजे ते म्हणजे. अहो कशी घाण आहे म्हणतोय मी, किती 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 घाण पडली, किती घाण. मजूर वस्ती म्हणल्यावर घाण असणारच. आणि ते बघा तिकडे गटार दिसते ना, हा मोठं गटार वाहते बघा, तिथे पोरं बाळ खेळत आहेत. या मुलांना काही होत नाही का? नाही होत का? ती गटार प्रूफ आहेत. गटार प्रूफ? काय होणार नाही त्यांना. म्हणजे आपण वॉटर प्रूफ कसं गटार असतं तशी ती मुलं गटार प्रूफ आहे. गटार प्रूफ आहे. थांबा, आपण कुठे आलोय बघूया. कोणतरी माणूस तिकडून येताना दिसतोय, आपण जरा त्याला विचारूया. बघूया कोण आहे. Oh.
काय होतं काय अबुंगा स्टाईल आहे ना बाबा स्टाईल आहे अबुंगा स्टाईल आहे काय हो तुम्हाला तुम्हाला कुठेतरी पाहिलं सारखं वाटतंय बघितलं मला पाहिलेलं का नाही बोललोच मी वाटलेलंच मला अरे मी वरती ड्युटी दिली खुशबूस नाही त्यांनाही वाटतं की मी यांना कुठेतरी पाहिलंय बघितलेलंच असणार बघा तो पिक्चर बघितला का तुम्ही कुठला सती सावित्री सती सावित्री काय अरे सती सावित्री त्याच्यामध्ये नाही का रेडा माझ्यावर बसून येतो काय मी रेड्यावर बसून येतो हा म्हणजे रेडा रेड्यावर बसून येतो काय तो रोल तुम्ही काय सुंदर रोल झाला होता रेडा केवढा वाकला होता तुमच्या वजनानं मॉडला सुद्धा शेवटी ऍडमिट करावा लागला आणि मग पोस्टमार्टम झालं काय पोस्टमार्टम मग काय म्हणाले पोस्टमास्टर बाबा डोक्यात पोस्टमास्टर नाही वाटत म्हणजे ओळखलं काय नाव बरं आपलं कृष्णकुमार हे माझे मालक आहेत ब्रह्मानंद त्रिलोकपती जगाच्या पलीकडे त्यांची फार मोठी फिल्म कंपनी आहे हो आणि त्या फिल्म कंपनीचा मी होल अँड सोल म्हणजे सेक्रेटरी डायरेक्टर झालं असतं तुमचा एडिटर इकडे आपलं जेवढं काम कराल तर मस्तच होईल ना भाई काय करा माहिती जास्त आलो नका मी सांगतो तुम्हाला नंतर एक काम करा आपलं जरा वशिला सारखं कुठे म्हणजे तुमच्या पिक्चर मध्ये आपल्याला छोटासा रोल मिळवून द्या काय करेन माहितीये दोन पिक्चरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या खिशात देवा साईन आता काय ढोल देत आहे काय पाया पडतोय देवाच्या असं पाया पडत चायल आहे ना आपली काय काळजी करू नका पण मला एक सांगा तुम्ही एकटेच आहात ना कसला काय एकटा एक सख्खी बायकोन चार पोर पण आहेत ना तुम्हाला म्हणजे काय मग त्यांचं पोट कसं काय भरता मी भरतच नाही बायकोचं पोट बायको भरते पोरं काय रेल्वे मध्ये भीक मागून गल्ला जमा करतात तुम्ही काय त्याच्यावर डल्ला मारता काय गल्ल्यामध्ये डल्ला बोलतो चल आपण स्वतः नाटक बसवतो असं का मग उठवतो को प्रेक्षक आता घालून कशाला माझ्या सकट नाटक उठवतात वा वा म्हणजे नाटकात काम करता तुम्ही नाटकात काम करता अरे रंगभूमीचा नामवंत नट आहे मी आज चार लोक ओळखतात आपल्याला चार लोक ओळखतात कोण आई बाप बहीण भाऊ बघितल्या ओळखतात एवढी प्रसिद्धी आहे मग ऍक्च्युली काय माहितीये मी गातो पण एकदम मस्त एकदम सॉलिड ऐकू का तुम्हाला नीट लक्ष द्या का कशियात धूप डाला कशियात धूप डाला कशिया लेगा कशिया कशिया माझं गाणं ऐकून लोक ठार होतात हो आम्हाला थोडे दिवस जगू द्या पण काय हो बोला तुम्ही बायकोचं पोट भरत नाही बायकांचं कसं एकच बायको नाही बायकोचं पोट भरत नाही पण तुम्हाला बायको दिली कोणी कोणी म्हणजे तुमचं लग्न झालं कसं बायको कोणी द्यायची गरजच नाही लागली आधी मी बोललो सासऱ्याला बाबा देतो काय सरळ नाही बोलला केवढी नम्रता बघा माझी विनम्रता बघा त्याच्यावर कशी झाली मी काय केलं त्याला नेक्स्ट टाइम विचारलंच नाही डायरेक्ट तिचा हात धरला थाटा माटात कोर्टात हो का पण तिनं तुम्हाला पसंत केलंच कसं मुळी गाळा तुमचा गळा माझा गोड गळा झाला त्यानेच आपला गळा कापला ना काय गळ्याने गळा कापला अहो नारद मुनी केसाने गळा कापतात हे मी ऐकवत होतो पण गळ्यानेच गळा कापला नाही त्याची स्टोरी जरा वेगळी आहे काय काय झालं लग्नापूर्वी माझा हा गोड गळा माझ्या बायकोला ऊसाचा माळाच वाटला ऊसाचा माळा वाटला तिला पण तिला काय माहिती तिला काय माहिती अहो लग्नानंतर हॉस्पिटलच्या खेपा घालायची पाळी आली तिच्यावर पोरवाडा बघितला ना मी तो पोरवाडा माझा ते बघून मला मात्र डोळे असे ना मिटून घ्यावेसे वाटले बरोबर बोलला आपण मला एक सांगा तुम्ही मुलांचं पोट भरत नाही बायकोकडे लक्ष देत नाही मला एक सांगा तुम्ही हा भिकारनाथ जो हा तुमचा चाललेला आहे त्याच्याऐवजी एखादी छानशी नोकरी का नाही गेलीत भले महाराज अहो या कलेवर निदान कांदा भजी खाऊन तरी जगतोय नोकरीच्या फंद्यात पडलो ना आय नाही ते वशिल्यावर जायचं स्वतःला विकून घ्यावं लागेल फार मोठी भानगड आहे या भूतालावरची ती तुम्हाला सांगतो वशिला असल्याशिवाय नोकरीच मिळत नाही इकडे आली वसल्याची ही दुनियादारी जाच घोड त्याची सॉरी पदरी गरिबांच्या नादारी भटक्या कुत्र्यांची लाचारी जाच घोड त्याची सॉरी पदरी गरिबांच्या नादारी भटक्या कुत्र्यांची लाचारी वसल्याची ही दुनियादारी इमान होते या
माझवरी जे विमान जणू मोक्षाचे, विमान जणू मोक्षाचे, आज परी हम खास जाहले साधन अपघाताचे, साधन अपघाताचे, हा बुद्धी इज्जत नेकी खोटी मस्के वाल्याची पथबोटी, बुद्धी इज्जत नेकी खोटी मस्के वाल्याची पथबोटी, दाबा दादाच्या दानोटी चढा मग मानाच्या अधिकारी, त्याची दुनियादारी त्याची घोडे त्याची स्वारी, पदरी गरिबाच्या नादारी भटक्या कुत्र्यांची लाचारी, वशिल्याची दुनियादारी, इंटरव्ह्यूचा फार्स दावी पारख नाही गुणांची, पारख नाही गुणांची, बाप भाऊ अन मित्र मैत्रिणी वर्णी अगोदर त्यांची, वर्णी अगोदर त्यांची, आता दुनियेच्या बाजारी माप उलटी झाली सारी, आता दुनियेच्या बाजारी माप उलटी झाली सारी, गुणीना गरिबांचा कैवारी जिकडं तिकडं चोरा चोरी, ही दुनियादारी त्याचे घोडे त्याची स्वारी, पदरी गरिबांच्या नादारी भटक्या कुत्र्यांची लाचारी, वशिलाची ही दुनियादारी. आता काय माहितीये, आता तुम्ही आपलेच झालेले, म्हणजे काय आपले पाहुणे झालेले मेहमान लोक, काय करायचं आता सरळ माझ्या क्लब वर चालायचं. तुम्ही बघितलं बघितलं नारद मुनी, माणूस की अजून जिवंत आहे, माणूस आपल्या क्लब मध्ये नेतोय, हो क्लब मध्ये घेऊन जातोय आपल्याला, चला 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 येत आहे ना, चला चला चला, वा वा आता क्लब वर दिसेल तुम्हाला सनातन माणूस की, चला. समजल्या तू, एवढी वर्ष धंदा करतोय ना मी, अरे ते जाऊ दे, काय मेहमान लोक काय आहे का नाही, माल बिल कुजलाय ना बरोबर, अरे कुजला म्हणजे, अरे काय सांगू दादा तुला, अरे त्या कुत्र्याने चुकून मला तोंड घातलं, कुत्र तडफडत नेलं, तडफडायच्या आधीच कुत्र मी येलो, ते जाऊ दे, चल लवकर घेऊन ये साहेबांना, घेऊन येतो ना, पहिल्या धारेची या साहेब घ्या, बिंदास ही धार जर आरपार गेली तर तुम्ही पण डायरेक्ट आपल्या सारखेच, एकाला गोवा काट खाहे गा सच बोल, एकाला गोवा एकाला एकाला एकाला, आज सगळं आहे, बरोबर बरोबर, अरे पण हे देवाचंच आहे ना, अरे दानवांचंच आहे, देवाच्या नावावर खापवायचं, तुम्हाला सांगतो तो देव जरी आपला बाप असला ना तर आपू पण त्याच्या बापाचे बाप आहे, वा विषय विषय फेकून द्या फेकून द्या, नुसतं ऍक्शन करा पिल्याशी, मी सांगतो सगळं, गार सुंदर आहे वा प्रतिम, चांगलं वाटलं ना, क्लासिक काळेज वगैरे कसं एकदम एकदम करपून गेल्यासारखं वाटलं, करपून काय बोलताय साहेब तुम्ही पण, एकदम जळून खाक झाल्यासारखं बोला, एकदम जळून खाक, काय आम्ही त्याला गोळा सोपून बोल, गोळापासून बनवतो त्याला गोळासव, कोणती नाव आहेत आणखीन त्याला आम्ही, हे टिंक्चर म्हणतो, टिंक्चर टिंक्चर म्हणजे काय, जे पिऊन माणूस होतो पंक्चर त्याला बोलतात टिंक्चर, अजून पाहिजे नाही ना बाबा, पण मला एक कळत नाही म्हणजे हे आमच्याकडे देवांनी म्हणजे तिकडे ऐकलं की देवांनी अमृत असं म्हणजे, ते तुमच्याकडे कसं देवांकडे ते कसे समुद्र मंथन करून काढतात, हे आहे ना हे आम्ही गटर मंथन करून काढले, अरे वा वा वा, केवढी केवढी अजून काय बोल, नाही बस बस बस, भरपूर मिळालं प्रसादाचं, काय प्रसाद पाहिजे ना, वसा पोलीस देतील भाग, पाहिलं पाहिलं
किती अधपतन चाललंय माणसाचं. देवाच्या नावाखाली इकडे त्यांनी मजलाला उभारले. अरे 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 भगवत नाही रे बाबा. तेच म्हणतोय मी, माणसातली माणुसकीच नष्ट झालेली. फार फार संपूर्ण. मी काय म्हणतोय नारदमुनी, ह्या ह्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी त्यांचा कोणी वाली नाहीये का? आहे तो, असे बरेच नेते आहेत. नेते म्हणजे पुढारी. पुढारी खूप प्रयत्न करतात ते. मग पण काय करणार, सुधारणाच होत नाही त्याला. आपण तरी काय करणार? तुम्हाला नेता बघायचा, तुम्हाला नेता बघायचा. तुम्ही माझ्याबरोबर मैदानावर चला. मैदानावर? हो अहो, तिथं पीक काढत बसलेला असतो मतांच तो. चला आपण जाऊया मैदानावर. चला 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 चला. आज सभा आहे? हा भैरव दिसतोय. आज सभा आहे का? अरे बाबा, आज सभा आहे का? नाही नाही, आज सभा आहे. आज सभा आहे. अरे बाबा, हाच सभा आहे. अच्छा, मला वाटलं हाच सभा आहे. काय तुम्ही बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. शाबा शाबा, सगळी मंडळी आली, सगळी मंडळी आली. आय चला चला. अरे ते हे बायका कुठे आहेत? आहेत. त्यांना माझ्याकडे कोपऱ्यात पाठव. अरे ते त्यांना कसं ओवाळायचं, कधी ओवाळायचं, काय करायचं सगळं सांगायला नको का? ते मी ऑलरेडी सांगून ठेवलंय. अरे बापरे, मग आम्ही आता काय फक्त झाड लोट करायला थांबायचं? चला चला, खुर्ची बिर्ची घेऊन या लवकर. हे सांगितली का म्हणजे 5-5 रुपये प्रत्येकाला दिलेले आहेत. सांगितले ते टाळ्या वाजायच्या, सांगितले ते हसायचं, कळलं? शाबास. हा खुर्ची आली. ठेव माझ्या डोक्यावर. अरे भाई, उगाच बोलत ठेव इथे, नीट इथे नीट ठेव. शाबास. चेकिंग करून घेतलंस? चेकिंग करून घेतलंस? सगळं चेकिंग करून घे. शाबास. हा ऑल इन वन माणूस आहे, साहेबांचा बॉडी गार्ड. नेहमी साहेबांची बॉडी गार्ड करतो, त्यातून साहेब टपकला की बॉडी गाडतो पण. चला साहेब आले. साहेब साहेब या बिंदास एकदम. ओके, सगळं एव्हरीथिंग इज ओके. नमस्कार नमस्कार. टाटाया. अरे आवाज कुणाचा? अहो, तुम्ही आता कार्यकर्ते नाही साहेब आहे. तरी साहेबांना सांगितलं कार्यकर्ता तिकीट देऊ नका. कोणाला तिकीट देऊ? नाही, बसा ना साहेब. असं बसायचं नाही, म्हणजे असं दाखवते इथे असं बिंदास सेफ आहे सगळं. हा बस साहेब, बसले साहेब, बसले. टाळ्या होते ना, बसले साहेब. काय साहेब? हो, मी काय म्हणतो, ते बायका कुठे दिसत नाही? त्या डायरेक्ट आले आल्या मुद्द्याला घातलं. आहेत बायका सेफ आहेत. ओवाळण्याचा कार्यक्रम नंतर पलीकडे करायचा. बर ओके, चालू द्या. अच्छा, मी चालू करतो. माईक द्या ना, माईक द्या ना. अरे माईक खिशात आहे. हे कोल्हे साहेब आल्यापासून सगळं प्रॉब्लेमच झालाय. कुठे काय ठेवतो काही कळत नाही. चला. हॅलो हॅलो, माईक चेक, माईक माईक चेक, माईक चेक, माईक बंद. तरी सांगितलं माईक वाल्याला चेक दे म्हणून. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो, चालू केलं चालू केलं. हॅलो, तर आज आपल्या इथे स्वर्गीय हरिभाऊ बारशिंगे, त्यांचे सुपुत्र, त्यांचे सुपुत्र झुंजार नेते, आघाडीचे नेते. साहेब नाव काय आपलं? ते झेले, मिस्टर झेले. झेले साहेबराव बारशिंगे. साहेबराव बारशिंगे, साहेबराव बारशिंगे. बारा शिंग्यासहित इथे आलेले आहेत. बारा शिंग्यावरून, गावावरून इथे आलेले आहेत. तर आणि त्यांच्या सत्कारासाठी आपण हा सत्कार समारंभ इथे आयोजित केलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्या भजनी मंडळाकडून हा आहार आलेला आहे. पुष्प पुष्पमालिका पुष्पमालिका काय पुष्पमालिका पुष्पालिका नाही साहेब, मुद्द्याचं नंतर. ए घोड्या. अरे पुष्पमालिका. शाबा, पुष्पा म्हटलं की याला सगळं ऐकायला येतं. तर ही पहिली पुष्पमालिका साहेबांना आम्ही अर्पण करतो. साहेबांनी त्याचा स्वीकार करावा. टाळ्या टाळ्या टाळ्या. तर ही दुसरं पुष्पमालिका आपल्या येथील नळ संघटनेकडून आलेली आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि तिसरी पुष्पमालिका आपल्या साहेबांच्या भगिनी मंडळाकडून आलेली आहे, त्याचा मी स्वीकार करावा अशी त्यांची विनंती आहे. साहेब बसा. धन्यवाद. तर ह्यानंतर ज्या साहेब ज्यासाठी साहेब इथे आलेले आहेत तो कार्यक्रमात उरकून घेणार आहोत. हॅलो हॅलो, चेक चेक आहे. चला माई साहेब, आपल्या समोर साहेब दोन शब्द बोलतील, असे शेवटचे दोन शब्द बोलतील, कार्यक्रमाच्या शेवटचे दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करत आहे. साहेब बोला. बोलतो बंधूंनो, जरा खाली करा माई, खाली करा माई, खाली करा. मला काही कळतच नाही. भगिनींनो,
जरा वर कर माइक वर करा खाली तर बंधूंनो आणि भगिनींनो हलवू नका धरून ठेवो तर तर मी या गावासाठी काय काय नाही केलं कुठे कधी काय केलं नाही काय नाही केलं ते सांगता येते आता मला पण आठवत नाहीये मी आठवून देऊ का नको कामाचा व्यापच तेवढा आहे गेल्या निवडणुकीत तुम्ही मला निवडून दिलं कशाला निवडून दिलं त्यांना यार नाही कशाला काय निवडून दिलं ते आता ते तुम्हाला सांगतायत गेल्या निवडणुकीत तुम्ही मला निवडून दिलं मी या गावात 24 तास नळ आणला ताळ्या ताळ्या गेल्या निवडणुकीत तुम्ही मला निवडून दिलं 24 तास नळ आणला ताळ्या वाजवा या निवडणुकीत जर निवडून दिलं ताळ्या वाजवा या निवडणुकीत जर निवडून दिले या निवडणुकीत एकदम नाही आता नाही पाच रुपये संपले असू दे तर या निवडणुकीत जर तुम्ही मला निवडून दिलं तर त्या 24 तासांच्या नाळाला निदान एक तास तरी पाणी देईन ते पाणी आलं पाणी आलं पाणी आलं नंतर भरून घेतो मी नंतर तर असं सगळं आहे अरे या गावासाठी मी काय काय नाही केलं मी नेहमी जाताना हॅलो तो माईक बंद पडलाय हॅलो 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 माईक चेक तरी सांगितलं माईक वाला चेक कामावर दे म्हणून हॅलो माईक चेक हॅलो माईक कॅश माईक कॅश म्हणलं सुरू झाला हॅलो कॅश कॅश साहेब चालू आहे काय माईक चालू आहे माईक चालू आहे बोलून घ्या लवकर बंद होते बोलून असं सगळं आहे ए पण भैर्या माईक बंद तुला कसं कळलं तो आमची भाषा करत होता तर यंदाच्या निवडणुकीत तुम्ही मला निवडून द्यायचं आहे बा झालं संपलं टाळ्या टाळ्या कसलं काय आणि कसलं हा साहेब अरे हा बकवास साहेब याला धराने छोडा रे ए हा कोण आहे ते साहेब आपण कामत गटाचे आहेत ते देवरा गटाचे आहेत मारेल आले पळा या काय झालं लपडा झाला वाटत लपडा झाला वाटत मला वाटलं लपडा झाला जेवायला वाढलंय चला अरे बाबा लपडा झाला तो हा असला नेता जर जनतेला सापडला तर तो त्यांना खड्ड्यातच घालील हो असंच आहे नेते असेच आहेत बरेचसे काय म्हणताय मग अहो हे नेते कसे बनतात काय सांगू तुम्हाला आता मला काय माहित म्हणजे तुम्ही मानव बनवलात पण त्याचा नेता कसा झाला हे काय तुम्हाला माहित नाही तरी पण एक नेता झाला कसा ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं तुम्हाला समजावून सांगतो अच्छा बरं काय झालं माहितीये का मी जेव्हा पृथ्वीवर प्रथम आलो मागच्या वेळी तेव्हा मला इथली काहीच माहित नाही तर मला एक सज्जन माणूस भेटला त्याने मला अतिशय प्रेमाने आदराने सगळ्या पृथ्वीची या जगाची माहिती करून दिली माझ्याशी नीट वागला छान वागला पण अचानक त्याचा एकदा डोक्यावर परिणाम झाला आणि तो विवस्त्र होऊन असा रस्त्याने पळत निघाला विवस्त्र होऊन पळत निघाला आम्ही अचंबितच झालो शेवटी तो भानावर आला भानावर आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला मी बाबा म्हणलं हे तुझे कपडे घाल तो ओशाळला लाजला म्हणजे का बाबा तुला असं झालंय म्हणलं काय कळत नाही तू एक काम कर म्हणलं तू एकदा चांगल्या डॉक्टरकडे जा आणि तिथे तुझा मेंदू काय झालंय ते जरा तपासून बघ मग त्याप्रमाणे तो एका नामांकित डॉक्टरकडे गेला मेंदूच्या एक डॉक्टर होता भला एक डॉक्टर होता भला तो मेंदू तपासणे वाला त्याच्याकडे रोगी हा गेला त्याच्याकडे रोगी हा गेला माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी लवकर चला माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी लवकर चला डॉक्टरनं त्याला निघविला कौतिका बुलट काढिला आणि मेंदू बाहेर ओढिला तिनं तास लागले तपासायला तपासण्यात डॉक्टर गुंग झाला तपासून बघतो रोग आला आणि तो रोगीत बेपत्ता झाला डॉक्टर चाट पडलेला डॉक्टर चाट पडलेला जाहिरात दिली या पेपराला ज्याचा मेंदू असल त्यानं बोला लवकर घेऊन शांतला नाही कुणाचा पत्त्या लागला नाही कुणाचा पत्त्या लागला पाच वर्ष झाली गोष्टीला पाच वर्ष झाली गोष्टीला एक दिवशी चमत्कार झाला तो माणूस हलत दुलत आला नमस्कार करून बोलायला नमस्कार डॉक्टर नमस्कार ओळखलं का मला नाही हा तोच मी ज्याचा मेंदू राहिला होता कसं घडलं सांगतो तुम्हाला ऐका मी पडलं होतं बाजूला तुम्ही तपासत होता मेंदूला मी पडलं होतं बाजूला तुम्ही तपासत होता मेंदूला तितक्यात चमत्कार झाला एक माणूस हजत तिकडून आला एक माणूस तिकडून मी आला त्यानं मला उचलून नेला आणि सरळ निवडणूक उभा केला निवडून आलं येळाला
मिळाला नव्हती गरज मेंदूची मला पराग चान्स तो गेला पराग चान्स तो गेला द्यावा माझा मेंदू तुम्ही मला डॉक्टर म्हणू दादा दादा रो नारद मुनी आता असह्य होत आहे मी निघतो जिथून आहो तिथे आपण परत जाऊया तुम्ही माझ्यावर येताय का नाही नाही मी तुम्हाला एक सांगतो आपण थांबूया आपल्याला कुठेतरी कोणतरी जेवायला देईल अहो काय म्हणताय जेवायला शहरातली माणूस की बघायला आपण शहरात आलो ती काय आपल्याला सापडे ना मी चाललो आता शहरात माणूस की मिळणार कशी का अहो पार प्रदूषणाने गुदमरून गेली या काय म्हणताय तुम्ही माझा ऐका शहरातल्या माणूसकीच्या नादाला तुम्ही लागू नका आपण एक काम करूया आपण खेड्याकडे जाऊया खेड्याकडे हा खेड्याकडे आपल्याला माणूस की मिळेल का प्रयत्न इथे केला कदाचित तिथे मिळाली कारण इथं फार जंगल आहे ना त्याचं सिमेंट जंगलात मिळालं नाही तर खऱ्या जंगलात तर मिळेल बघूया आपण चला आता तुम्ही म्हणताय जाऊया आपण नक्की जाऊया चला 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 पाहिलं पाहिलं काय रम्य खेडा आहे हो हो पहा ती टुंडार घर ते डोंगर ती हिरवळ पहा 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 पक्षी कसे किलबिलत आहेत आणि हा पहा नितळ पाण्याचा कसा रम्य असा झरा वाहतोय मी पाणी पिऊन घेतो नक्की नक्की गार पाणी असणार बघा खरंच खरंच काय बरं वाटतंय नारद मुनी हे पाणी पिऊन मला हुशारी आलं अगदी टवटवीत झाल्यासारखं वाटलं होय ना तरतरी आल्यासारखं वाटलं वा 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 मी काय म्हणतो नारद मुनी ह्या गावात एवढा शुकशुकाट का दिसतोय हो सरळ आहे अहो इथले शेतकरी मंडळी फार उद्योगी असतात ती भल्या पाटे आपल्या बायकांना घेऊन वगैरे शेतावर कामाला जातात मग अशा गावात कोण राहत हे भातारे कोतारे लहान मुलं बाळ वगैरे राहतात लहान मुलं दिसत नाहीत कुठे ती हो आता शाळेची वेळ नाही का अच्छा शाळेला गेली असतील शाळेला चला आपण चावडीत जाऊ चावडीत आपल्याला शाळा बघायला मिळेल चला माझ्या बरोबर आली बघा आली बघा आली बघा चावडी आली चावडी आली चावडी आली वा 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 बघितली चावडी अहो नारद मुनी चावडीत आणि शाळा बरोबर आहे अहो पण इथे शेळ्या मेंढ्यांचं वास्तव्य असतं ना हा म्हणजे चावडीत काय असतं शेळ्या मेंढ्यांसाठी एक कोंडवाळा बाजूला ठेवलेला असतो तिथेच शाळा भरते काय माहितीये का मुलांमध्ये शिक्षण घेताना जनावरांसारखी सहनशीलता यावी म्हणून तशी सोय केलेली असते काय म्हणताय हे अहो सरस्वतीचं पवित्र मंदिर असं हे कोंडवाड्यात अहो असू द्या आपल्याला काय करायचंय दोन तास टाइमपास तर करायचंय हा चला आपण जरा शाळेत बघूया शाळा कशी काय भरलेली आहे मुलांकडे जाऊया आपण चला 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 मास्तर कुठे आहे अले मास्तर अले मास्तर अले मास्तर अले अरे चा माझाच वर्ग आहे अरे वा 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 सगळी मुले आली हो शाबास मुलांना चला चला एक गाय चला म्हणजे बसा बसा यांना कळतच नाही चला म्हणजे बसा नवीन शब्द दिसतोय शाबास मुलांना बोला तुम्ही आलात हो मी पण आलो आलोय ना चला आता पहिला तास मराठीचा हो धडा धावा बाग बाग गुरुजी बाग म्हणजे काय तुला माहित नाही खुळा सांगाव मास्तर अरे वेडा बाग म्हणजे जिथे येत नाही वाघ त्याला म्हणतात बाग मास्तर हुशार आहे हुशार आहे चला दुसरा प्रश्न विचारा गुरुजी ते मैदान म्हणजे काय तुला माहित नाही खुळा संगम मास्तर अरे मैदान म्हणजे जिथे कोणी कोणाला करत नाही दान त्याला म्हणतात मैदान मास्तर मग ग्राउंड म्हणजे काय ग्राउंड अरे जिथं असतो गोल गोल राऊंड त्याला म्हणतात ग्राउंड मास्तर सॉलिड विचार आहे आता चला चौथा प्रश्न शेवटचा प्रश्न विचारून घ्या गुरुजी बागवान म्हणजे काय अरे जिथे अमितचे असते हेमा जान त्याला म्हणतात बागवान कसला झाला मास्तर हुशार आहे ना त्याला मराठीचा तास संपला का मास्तर मिनटा मिनटाला तास संपतात ए गाडवा उभा रा उभा रा हात पुढे कर अरे धरून ते मास्तर कोण आहे तुझ्या आईचा बेन तुम्ही चला आता गणिताचा तास गणिताचा तास पहिले गणित जर चिंचेच्या एका फांदीला 10 आंबे तर सगळ्या झाडाला किती चिकू एकेकाने सांगायचं एकेकाने सांगायचं ए घोड्यात उभा रे दोन नारळ
तू सांग रे दोन कलिंगडे तू सांग रे एक वकळा तू सांग रे तुमच्या सगळ्यांचा बरोबर आयला मीच चुकलो तीन गणितातली फळ एकाच गणितात घातली चला आता गणिताचा तास संपला हजेरी घ्यायची काय मला वाटलं सगळी मुलं हजर आहेत म्हणून बरं सांगा प्रेम चोपडा बच्चन शाबास त्याच्यानंतर शाहरुख खान आमिर खान गब्बर सिंग आणि तो ढोमशा कुठे रे ढोमशा अरे वाडे आधीच आलाय अरे काय झालं हा काय तू आहेस ना ठीक आहे इतिहास होता तर दडा धावा माझ्याकडे धावा दडा नाहीये तुझ्याकडे धावा दडा नाही खरंच नाहीये अजिबात नाही एक मिनिट हा घे धावा दडा हे गाढवा पुस्तकातलं पान फाडलं काल त्यांनी मला इंग्रजीला 90 धडा दिला होता आज मी त्याला त्याचा देऊन टाकला फिट्टम फाट काटा मोठेपणे देवाण घेवाण मंत्री होणार चावा हुशार आहेस हो चला आता मी प्रश्न विचारतो इतिहासाचा बारभाईचे कारस्थान कुणी केले ए गाढवा उभा रा मला सांग अभ्यासात लक्ष नाही तुझं मला सांग बारभाईचे कार्यस्थान कुणी केले मास्टर मी नाही बोललो हा बोलला भारताचं कारस्थान रचू म्हणून पुन्हा मध्ये बोललास तर कारस्थान न करता वर्गाच्या बाहेर काढीन उद्या साहेब आले त्यांना मी काय उत्तर देणार साहेब आले साहेब आले साहेब नमस्कार 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 उभे राहा गाडून उभे राहा नमस्कार करा साहेबांना सामूहिक नमस्कार चांगली पद्धत आहे चांगली पद्धत बेस्ट पद्धत किती झालं नमस्कार बसून घ्या बघू आता विचार आमची शाळा कशी चालली अरे काय सांगायचं तुमची शाळा खरोखर कशी चालली कशी चालली त्याच प्रश्नाची वाट बघतो फास्ट चालले सुपर फास्ट चालले ताशी किती वेग आहे ताशी आता घड्याळ म्हणाल तर ते बेरडाकडे आहे काय बेरडाकडे 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 नाही बोर्डाकडे बोर्डाकडे शिक्षण बोर्डाकडे बोर्डाकडे आहे त्यामुळे काय तास कशी मोजता कसं चंदू सोनाराच्या चिंगीना ओढ्याच्या पणाच्या दोन खेप्या मारल्या की एक तास होतो चंदू सोनाराच्या चिंगीच्या खेपावर तुमचे तास ठरतात कोण बघतो कोण चंदूच्या पोरीकडे सोप्पा मुलं खेपा मोजतात मी चिंगीकडे पाहतो एक मिनिट थांबा जरा खेप पूर्ण व्हायचे लिहून ठेवा दोन खेपा झाल्या खेपे मध्ये काही नाही एक वेळ शाळेत अभ्यास बोलला तरी चालेल पण खेपा मोजायच्या मोजायच्या चांगली आयडिया आहे तुमची एकदम आता सांगा काय काय तुमच्या मुलांना काय काय येतं काय येत नाही विचारा सांगा प्रत्यक्षात दाखवतो चला गणिताचा तास कोण गणिताचा पाडा म्हणतोय हा पाड्यात फार हुशार हो फारच हुशार आता सध्या पाडा आहे नंतर बैल होणार आहे उभा रा बघू चला पाडा म्हणून दाखव बघू अग्री पाडा नाक पाडा भुई पाडा सगळे पाडा ह्याला पाडा त्याला पाडा ह्याला आडवा पाडा ह्याला आडवा पाडा नाक कपतो का नाक पाडा बोलून बेसा पाडा म्हण बेसा बेसा पाडा बोला बे एके बे बे दुने चार बे त्रिक आठ 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 काल परवा पर्यंत 10 बोलत होता आज 8 बोलतोय उद्या परवा येईल 6 पर्यंत काय काही गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे टप्प्याटप्प्याने शिक्षण द्या पोरं टप्प्याटप्प्याने शिकतात मुलांना शिक्षण देता कसे तुम्ही म्हणजे कुठली पद्धत आहे लोकशाही पद्धत लोकशाही मग कुणी कधी यायचं कुठेही जायचं केव्हा यायचं कसंही शिकायचं लोकशाही पद्धत एकदम सोपी हा चला गणित तास संपला बसू बसू जमलं तर बस बाबा तू हा चला आता तुम्हाला काय शिकायचंय आता मी तुम्हाला मी प्रत्यक्षित करून दाखवतो लिहा तोंडा ठेवा आणि पाट्या घ्या वस्तुनिष्ठ शिक्षणाचं मागाशी काय तोंडा घेतली होती आता पाट्या घ्यायला सांगितलं हुशारा लिहा बघू ग ग गुळातला 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 ग गुळातलाच
काय माहितीये का, वस्तुनिष्ठ शिक्षण गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे. म्हणजे हे मुलं काय करतात, घरून येताना गुऱ्हाळातून गुळ घेऊन येतात, तो गुळ मला देतात, तो गुळ मी पटकन खातो, पोरं चटकन बघतात आणि लगेच लिहून घेतात, ग ग गुळा हातला. म्हणजे काय गुळ दिसला, खाण्याची क्रिया दिसली, उत्तर क्रिया झाली. माठातला नशीब समजा मटक्यातला बोललो नाही, अहो गुळ संपल्यावर पाणी नको, पाणी कसं असतं, माठा. पाणी दिसलं, माठ दिसला, उत्तर क्रिया झाली. आता लिहा, आता काय लिहिणार तुम्ही, भट्टीतला. भट्टीतला ते चांभाराची लोहाराची वगैरे ज्या भट्टी होत्या ते आता आमच्या गावातच नाहीये. ते काय आहे, ते गावाच्या बाहेर तिथे दूर टोकावर MIDC मध्ये टाटा कंपनीने भट्टी टाकली, मोठी भट्टी, त्यामुळे गावातल्या सगळ्या लहान सहान भट्ट्या भिजल्या. मग यांना भट्टी कुठली दाखवतात, ती ती नाही, एवढ्या लांब कोण कशाला मारायला जातो. त्या आमच्या गावामध्ये ओढ्याच्या पात्रामध्ये, सुकलेल्या पात्रामध्ये दोन चार भट्टे पेटतात ना रोज. पोराला तिकडे घेऊन जातो, मुलं भट्टी बघतात, मी थोडासा रसपान करतो. सर्दी झाली आहे ना, चांगलं चांगलं वस्तुनिष्ठ शिक्षण आहे, मस्त रस पण छान असतो, आम्हाला आवडलं. आवडलं की नाही, रबरातला. रबर कसं फ्लेक्सिबल असतो ना, मुलं पण फ्लेक्सिबल आहे, शिक्षण फार सुंदर पद्धती, मला आवडली. आम्हाला आवडली की नाही, आवडली आम्ही निघतो. असं असं कुठे निघत आहे, नाही नाही अजून माझे नमुने तुम्ही बघितलेच नाहीये, अजून अजून एवढंच नाही शिकवत हो. मी त्यांना गायनही शिकवतो, गायन. ऍक्च्युली मी गायनॉलॉजिस्ट होणार होतो पण जमलं नाही म्हणून गायन शिकवायला घेतलं. मुलं कोण आहे गाणं, माझ्या गाण्यात खोड मधासारखा आवाज, मधासारखा आवाज तुम्ही बघा जाता नुसता. हे गाणं म्हणजे गाणं काय, ते धुवून घ्यायचं का गाळा, नको आज घे, बोलून घे, चल लवकर बोल बाबा, लवकर बोल. हा काठेवाडी, काठेवाडी नाही काय आहे, त्याची आई या गावातली, बाप काठेवाडी. आवाज पण पोराचा मॅच्युअर झाला काठेवाडी सारखा. बोल बाबा पुढे बोल. काठेवाडी घोड्यावर तुम्ही मला राजचा मध्या उतर, नाही तर घोडा लागेल. उतर उतर घोड्यावर उतर उतर. ऐक 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 काय गाणं निवडलंय ना, एखाद्या दप्तरातल्या शाळेतलं आम्हाला गाणं दाखवा की. दप्तरातल्या शाळेतलं गाणं कोण रे, नाही ते आपण ते शिकवायला घेते नाही, ते रात्रपाळीला शिकवतो मी. होय गाण्याची शाळा पण घेतो ना. वा 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 वा, गाण्यातली प्रगती फार आवडली, सुंदर आहे प्रगती, मस्त प्रगती आहे. देतो ना, हे हा कागद घ्या कोरा, ह्याच्यावर आम्ही केले आहे सह्या, करा सही, सही करा, करा करा सही करा. अरे वा, ह्या दोन सह्या मिळाल्या, ह्याच्यात तुम्हाला काय वाटेल ते भरा आणि तुम्ही प्रगती करा तुमची. पुन्हा येऊ नका सर, पुन्हा येऊ नका, या पुन्हा येऊ नका. नमस्कार सर, मोडली मोडली म्हणजे सुटली. मोडली म्हणजे सुटली का, नवीन शब्द दिसतोय. गिरवत बस चक्कल तुझ्या मायला. अरे 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 अरे, नारद मुनी शिक्षणाची पार वाट लागलेली आहे बघा ना, ज्याच्यात भावी पिढ्या घडायच्या त्या शिक्षण क्षेत्रातही इतका सावळा गोंधळ, काय खरं नाही या देशाचं. मम्मी ह्याच्यावर काय उपाय आहे की काय करणार, मला सांगतो ना तुम्हाला काय पद्धत आहे ती शिक्षणामध्ये. अशी झाली तराही शिक्षण नाही देशात रे, अशी झाली तराही शिक्षण नाही देशात रे, पळे खुळ निघाले पाय पोस नाही पायात रे. अशी झाली तराही सोपे शिक्षण करण्यासाठी झटती हे अधिकारी, सोपे शिक्षण करण्यासाठी झटती हे अधिकारी, भर भर शिकती पोर पोरी घेऊन पदवी भारी, भर भर शिकती पोर पोरी घेऊन पदवी पारी पारी. लाट तू पाणी फुटणार रे, सुधारलेल्या आज जगाची बुद्धी एकच देवी, सुधारलेल्या आज जगाची बुद्धी एकच देवी,
परंतु ऐसी घटना भारत प्रयोगशाळा व्हावी परंतु ऐसी घटना भारत प्रयोगशाळा व्हावी परी वावडियांची वाऱ्यावर आभाळात रे अशी झाली तराई शिक्षण नाही देशात रे अशी नवर निघाले पायपोस नाही पायात रे अशी झाली तराई शिक्षण नाही देशात रे अशी गुण निघाले पायपोस नाही पायात रे नारद मुनी नारद मुनी भरपूर वाईट अवस्था झालेली आहे सगळ्या देशाची देशाचे भावी नागरिक जर असे व्हायला लागले तर काय होणार आहे नारद मुनी मी आहे तिथे परत जातो तुम्ही येताय माझ्या बरोबर का मी निघालो काय असं करताय कुठेतरी आपण जेवण घेऊन मग जाऊया काय जेवण घेऊ जेवण घेऊ का भुकेने जीव कासावी जायलाय कोणी साधं पाणी विचारत नाही तुम्ही म्हणताय जेवण घेऊ मिळेल कुठेतरी प्रयत्न कोणतरी अन्नदाता भेटेल आपल्याला कोण अन्नदाता तेव्हा समोर झोपडी आहे हा आपण तिथे जाऊन बघूया कोण भेटलं आपल्याला दिलं काही दोन जास्त आपण बघूया त्या झोपडीतून एवढ्या राजमहालात कोणी साधं पाणी विचारलं नाही आपल्याला त्या झोपडीत आपल्याला अन्नदाता मिळणार आहे बघू तर प्रयत्न करू बघा त्या झोपडीतून एक माणूस येतोय बघा अच्छा 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 आता तुम्ही जर म्हणताय तर चला तर मग चला 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 झोपडीकडे जाऊया चला 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 बघा 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 हे बघा बघा झोपडीतनं कुणीतरी माणूस दिसतोय मला बरं का ह्या 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 या झोपडीत अहो नारद मुनी या झोपडीत 18 दारिद्र्य दिसतंय मला इथे कोण अन्नदाता भेटणार आपल्याला बघू तर प्रयत्न करून येतोय मला वाटतं कोणीतरी दिसून नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार काय कोण रे बाबा नो आम्ही लांबने शहरातलं आलोय बघा तुमचं गाव बघायला आलो गाव बघायला आला कसा वाटला गाव फार सुंदर आहे तुमचं गाव अप्रतिम आहे कसलं काय दुरून डोंगर साजरी तुम्ही बाबा शहरा बाजारातली माणसं खेड्यातलं तुम्हाला काय ठाव गाव वाटलं ना चांगला अतिशय चांगला बरं आता एक काम करा आता आलाच आहात आता उन्हाचं कुठं जाता वाईज बसा इथंच दोन घास खा आणि 16 जा अरे उन्हानं तोंड पार उतरली तुमची तुम्हाला शहर आवाल्यानं काय सोचताय काय बसा पारू हे पारू एक काम कर चार भाकऱ्या टाक आणि कोरडेसपी मंद आळणीच कर पाहुणे आलेत तुम्ही बसा हा काय मी जरा जेवणाची व्यवस्था करू पण काय बसा बसा बघा ब्रह्मदेवा या पृथ्वी तलावर मानवाचा अंश अजूनही शिल्लक आहे माणुसकीचा अंश शिल्लक आहे हे दाखवण्यासाठी त्याचा हा अट्टहास आहे पण नारद मुनी मी म्हणतोय याच्या सुधारणेकडे कोणीच लक्ष देत नाही का खूप जणांनी दिलं त्याची सुधारणा करता करता त्यांनी आपल्या स्वतःची सुधारणा भरपूर करून घेतली पण त्याला मात्र तसाच वंचित ठेवला म्हणूनच हा असा चिपड्यासारखा राहिलेला दिसतो त्याला कारण आहे हे भांडवलदार आणि हे जमीनदार ह्या दोघांच्या सरकारात बिचारा उसाच्या चिपाडासारखा होऊन बाहेर पडलेला आहे हो चला मंडळी ताट तयार आहे ती जेवून घ्या हो तुमच्या पाहुणचारानं आपुलकीनं अगदी न जेवताच तृप्त झालो बघा आम्ही हो हो अक्षरशः परब्रह्माचं दर्शन झालं बाबा हो कसलं परब्रह्म आणि कसलं काय तो ब्रह्मदेव आहे ना तो लय लय खिलाड्या माणूस आहे काय केलं त्यानं आपल्यासारखी तुम्हामवानी त्याने अशा बावल्या बनवल्या त्यात जीव भरला आणि दिला असं पृथ्वीवर सोडून रखडायला भरकटायला आणि आपण बसलाय मजा बघित असू दे ताट वाढलीत या चला बेगी बेगी जेवण घ्या चला बरोबर या मी तुम्हाला सांगतो खरोखर देवाचं रूप आहे का नाही मानव हो 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 खरंच खरंच नारद मुनी खरा पोशिंदा हा बळीराजाच आहे बरोबर आहे महाराज तुम्ही अखिल मानवजातीचे जरी बाप असलात तरी अख्ख्या मानवजातीला हा जीव घालतो त्यांना पोसतो आज तो तुम्हालाही आणि मलाही पोसणार आहे म्हणजे तुम्ही जरी बापाचे बाप असलात तरी खऱ्या अर्थाने तुमचा बाप तो आहे म्हणजे तोच खरा बापाचा बाप आहे असंच मला म्हणावं लागेल या बापाच्या बापाला माझा नमस्कार आणि एक लक्षात ठेवा स्वर्गात गेल्यानंतर प्रथम याच्या कल्याणाचा आपण विचार करा होय होय तरच ह्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल स्वर्ग करू निर्माण भूवरी स्वर्ग करू निर्माण भूवरी स्वर्ग करू निर्माण मानव करितो अघटित करणी मानव करितो अघटित करणी स्वर्ग नरक मग दोघे मिळुनी ब्रह्मांडाला घालू गवसणी ब्रह्मांडाला घालू गवसणी मानव मन बलवा निर्माण भूवरी स्वर्ग करू निर्माण भूवरी स्वर्ग करू निर्माण